नमस्कार, मी आनंद. आणि तुम्हाला माहीत आहे की आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांनी राजीनामा दिला आहे राधिका मसालेला. आम्ही एकत्र आलो आहोत. आत्ता ती वेळ आली आहे आमच्या ऑफिसचं उद्घाटन होणार आहे आता. आणि जी स्वप्न पाहिली आहे त्याचं असं म्हणता येईल की एक पहिलं पाऊल आम्ही पुढे गेलो आहे. खूप अजून पुढे जायचं आहे राधिका मसालेला. आणि हे आमच्यासाठी असणारा जो इमोशन आहे ते ती जी एक जर्नी आहे ज्याची सुरुवात झाली आहे. आणि पानवलकर सर, श्रेयस हे पण आपल्यासोबत आहेत, पुढे हेही आपल्याला सांगतील. असा आम्ही आता प्रवास सुरू केलेला आहे आणि हा प्रवास तितका सोपा नाही आहे, खूपच कठीण जाणार आहे. कारण आमच्या विरोधात गुरुचे जे काय एक एक तो करतो कारस्थानं चालू आहेत. तो स्वस्त बसणार नाही आहे. शनाया गुरु आम्हाला इतक्या सहजासहजी पुढे जाऊ देणार नाही. पण आम्ही विडा उचललेला आहे की त्यांनी कितीही कट कारस्थानं करू देत, राधिका मसालेला मी, जेनी, आनंद आणि श्रेयस आम्ही चौघं मिळून राधिका मसालेला शिखरावरती नेऊन पोचवणार. हा आम्ही विडा उचललेला आहे. आता श्रेयस बोले. ॲक्च्युली आम्ही सगळेजणं आमच्यासाठी काम करतो आहे. आत्तापर्यंत गुरुसरांबरोबर काम करत असताना आम्ही एक एम्प्लॉई म्हणून होतो, एका ALF नावाच्या कंपनीसाठी काम करत होतो. पण आता आम्ही सगळेजण आमच्यासाठी काम करतो आहे, त्यामुळे आमच्या सगळ्यांच्याच खांद्यावर ही जबाबदारी आहे की आमच्या कंपनीला कसं वरपर्यंत नेता येईल, कसं मोठं बनवता येईल. त्यामुळे तुम्हाला आता थोडंसं लक्षात आलं असेल की आमच्या लुकमध्ये म्हणजे कॉस्ट्युम्समध्ये वगैरे पण जरा चेंज झालं आहे. आमचे नवीन नवीन शर्ट्स आले सगळ्यांचेही, जेनीला नवीन गेटअप मिळालं आहे. तर हे याच्यासाठी आहे की जेव्हा आपण माणूस स्वतःचं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो पूर्ण स्वतःचा गेटअप, स्वतःचा लुक, स्वतःचं वागणं बोलणं प्रत्येक गोष्टीमध्ये बदल करतो. जो बदल तुम्हाला सगळ्यात मुख्यत्वे राधिका वहिनींमध्ये दिसणार आहे, राधिका वहिनींच्या लुकमध्ये दिसणार आहे. सो त्याची सुरुवात, त्या बदलाची सुरुवात इथनं सुरू होते. एक असतं की जेव्हा प्रेक्षक पण वाट बघतो तेव्हा आम्ही पण ॲज अ कॅरेक्टर, ॲज अ कलाकार आम्ही त्या क्षणाची वाट पाहत राहतो की केव्हा आम्ही तो क्षण अनुभव घेणार की हो खरंच म्हणजे त्या गुरुला आम्हाला दिलंच पाहिजे राजीनामा. म्हणजे एवढं अपमान आणि एवढं अन्याय कोण सहन करणार आणि कशाला सहन करणार. आणि ते झाल्यावर दिस वॉज ब्लेसिंग इन डिसगाइज. राधिका मसाले इज ॲब्सुल्युटली ब्लेसिंग इन डिसगाइज. आणि सगळे एकत्र आलो विच वॉज नॉट प्लॅन्ड. इट वॉज सच अ कोइन्सिडन्स सगळ्यांसाठी आणि राधिका मसालेसाठी पण. सो इट वॉज अ डेस्टिनी, इट वॉज अ जर्नी विच वॉज मेंट टू बी द वे इट इज गोईंग. सो वी आर क्वाईट एक्सायटेड. आणि बघूया म्हणजे काहीतरी आत्ता बरोबर होणार आहे. फक्त राधिका महिनीच्या आयुष्यात नाही, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात हे खरं आहे. एका चांगल्या गोष्टीची सुरुवात होती आणि त्या काय मी म्हटलं असं की आपण सगळे त्या चांगल्या गोष्टीचा भाग होतोय हे खूप महत्त्वाचं असतं. आम्ही जेव्हा तो राजीनामा देण्याचा सीन केला तेव्हा प्रत्येकाने इतकं मनापासून तो सीन आम्ही वाचला होता, चार चार वेळा वाचला. त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे अँगलने जे काही कटिंग झालं, पण इतक्या वेळा कटिंग होऊन सुद्धा मला आठवत नाही की कोणाची इंटेन्सिटी त्या सीनमधली कमी झाली. अगदी मनापासून, अगदी म्हणजे गुरुच्या तोंडावरती राजीनामा फेकायचा आहे आणि त्याला सांगायचं की आम्ही वी आर नॉट पार्ट ऑफ ALF नाव, आम्ही स्वतःचं काहीतरी करणार आहोत, हे सांगताना जे आतून खूप बरं वाटत होतं ते आमच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्समधून दिसलं असं मला वाटतं.